नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, राज्यात पावसासाठी पोषक स्थिती ही तयार झालेली आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार तुम्हाला आज मी संपूर्ण माहिती, महाराष्ट्रातली माहिती सांगणार आहोत। तर मित्रांनो, किती जिल्ह्यात आज पण पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती, हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। तुम्ही अर्ध्या तासाची स्किप करता, मग तुम्हाला ही माहिती कळत नाही, परत कमेंटमध्ये विचारता की हा आमच्या जिल्ह्यातली माहिती सांगा। तर मित्रांनो, तर तुम्हाला एक प्लीज करून विनंती की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, कारण तुमच्या जिल्ह्याची गावची माहिती सांगत असतो। तर बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागर आणि दक्षिण आंध्र प्रदेश दरम्यान चक्रीय स्थिती तयार झाली आहे। ही स्थिती पावसासाठी पोषक ठरत आहे। बंगालच्या उपसागर आणि दक्षिण आंध्र प्रदेश दरम्यान चक्रीय स्थिती तयार झाली आहे। ही स्थिती पावसासाठी पोषक ठरत आहे। त्यामुळे येत्या शनिवारपर्यंत कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे व पडणार आहे। विशेष म्हणजे आज मंगळवार आहे आणि तारीख 20, कोकणमध्ये महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडण्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। तर बघा, बंगालच्या उपसागरात पश्चिम भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती अजून कायम आहे। तर कर्नाटक किनाऱ्यापासून बंगालच्या उपसागरापर्यंत वाऱ्याचे पूर्व पश्चिम जोड क्षेत्र सक्रिय झाले आहे। दरम्यान अरबी समुद्राच्या पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्रकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बंगालच्या उपसागरात पश्चिम, मध्य भाग व आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागात चक्रकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे। त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील काही दिवस ढगाळ हवामानासह कडाक्याचे ऊन पडणार आहे, असून अधूनमधून पाऊस पडणार आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे। तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने सकाळी काही प्रमाणात धुकेही पडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे। उद्या बुधवार ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, सोलापूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल। व गुरुवारचा इशारा बघा, गुरुवारी येते तारीख 22, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे। तर विदर्भात तुरळक ठिकाणी सरी पडतील असाही अंदाज दिला आहे। आता बघा, सर्वात शेवटी बघा, शुक्रवारी म्हणजे तारीख 23, तर या जिल्ह्यात म्हणजेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून महाराष्ट्रामध्ये मराठवाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ हवामान राहणार आहे व हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे व त्यानंतर हा पावसाचा जोर कमी होणार आहे अशी शक्यता असून पावसाची काही उघडीप राहणार आहे असे हवामान खात्याने स्पष्ट सांगितले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा। जे नवीन असेल, जे जुने असतील ते लाईक, कमेंट आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।